दलित बांधवांनी केलेले हे सगळे आरोप गावच्या सरपंच आणि उपसरपंचांनी फेटाळून लावलेत आणि त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. वॉर्ड नंबर एक मधील दलित समुदायाला तब्बल 28 दिवसापासून पाणीपुरवठा बंद केल्यामुळे त्यांनी आज जे आहे ते अखेर आंदोलन पुकारलेलं आहे. त्यांनी या गावावर बहिष्कार टाकत त्यांनी गावाबाहेर जो आहे तो आपला ठिय्या मांडलेला आहे आणि ज्यांच्यामुळे हा पाणीपुरवठा झालेला नाही असा त्यांचा आरोप आहे ते या गावचे सरपंच आणि उपसरपंच आपल्यासोबत आहे. आपण सर्वात आधी उपसरपंच जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. मला तुम्ही सांगा, तुमच्यावर थेट आरोप होतोय, तुमच्यामुळे पाणीपुरवठा झाला नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, आता पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तुम्ही काय नेमके पावलं उचलणार आहात? पाणीपुरवठा बंद त्याच्यामुळे झाला का, त्या लोकांनं पाईपलाईन तोडली, पाईपलाईन तोडल्यानंतर ते पाणीपुरवठा आम्ही पाणी सोडलं, पाणी सोडल्यानंतर ते पाईपलाईन रोड सिमेंट रोड आहे, सिमेंट रोडमध्ये तून वाहते ते बंद केली. आम्ही सगळी तक्रार दिली मीटिंग मध्ये, मी असे ठरवलं का लोकांना मारामार होऊन राहिली, आपल्याला पाणी चालू करावं लागते. मग याच्यावर तर कोणी आला नाही. मग आपल्याला किती इस्टिमेट बनते, मी ग्रामसेवकाला सांगितलं की किती इस्टिमेट बनते हे तुम्ही बनवा आणि तुमच्या हाताने काम करा. ज्या लोकांना तोडलं त्या लोकांवर याचा भुर्दंड बसला पाहिजे, हे काम आपल्या घरगुती नाही आहे, हे प्रशासकाचं काम आहे. नेहमी कोणी तोडत राहणार आपण जोडत राहू असं काहीच नाही का, त्यांच्यावर पाणी मारत पुऱ्या गावात 3 वॉर्डात पाणी नाही आहे त्यांच्यामुळे. ते जे आता आंदोलन करून राहिले त्यांनाच तोडलं आणि तेच उपोषण मांडलं. याच्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि हे प्रकरण निकाली लागावं अशी जी आहे ती आता सगळ्यांकडनं बोलून दाखवल्या जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताळे, समी आणि रुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. ठाण्यात मी रिपोर्ट दिला, अजून जिकडे तिकडे पोहोचवले आम्ही रिपोर्ट. आज काम सुरू करणार आहे, सुरू आहे काम. साधारण कधीपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि तुम्ही कधीपर्यंत पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत करणार आहात? उद्या होईल सुरू, 2-3 दिवस लागेल. अमरावतीच्या सावंगी मग्रापूर या गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात मागच्या 28 दिवसांपासून ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठाच होत नसल्यानं दलित कुटुंबियांनी आता गावच सोडलंय. गावाच्या इतर भागामध्ये नियमित पाणी पुरवठा होतोय पण दलित कुटुंबियांना पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळे बुधवारी रात्रीपासून नागरिकांनी गावापासून 2 किलोमीटरवर जाऊन ठिय्या मांडलाय. मध्यरात्रीपासून लहान मुलाबाळांसहित गावाबाहेर शेकोट्या पेटवून हे नागरिक इथे राहत आहेत आणि रात्रभर त्यांना असं जागरण करावं लागतंय. गावातील उपसरपंचांना जाणीवपूर्वक दलितांचा पाणी पुरवठा बंद केल्यानं दलितांनी गाव सोडल्याचा आरोप केलाय. समस्या आमची पाण्याची म्हणून आम्ही विरंबाच्या विरीपाठी येऊन बसलो आहोत. घरदार सोडून उद्या जर काही झालं आमच्या जीवाला, आमच्या घरादाराला, तर त्याला त्याची जबाबदारी प्रशासनाकडे राहील. पाण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये BDO पाशी गेलो पण आमच्या समस्या काही सुटल्या नाही म्हणून आम्ही गावावर बहिष्कार टाकून इथं आलेलो आहोत. राज्य सरकारला त्वरित मागणी करत आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये तत्काळ लक्ष घालावे आणि या दलित कुटुंबाला, दलित नागरिकांना तत्काळ पाणी देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच ज्या संपंचकांनी हे कृत्य केलेले आहे या संपंच समाजकंटकावर तत्काळ ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई होऊन त्यांना तत्काळ अटक करावी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.